पुणे जिल्ह्यात पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे छोटंसं गाव आहे बांधवांनो. या छोट्याशा गावामध्ये प्रति तिरुपती बालाजी मंदिर आहे बघा, की जे की चेन्नईचं बालाजी मंदिर जसंच आहे तसं बांधलं आहे बघा या ठिकाणी. परंतु हे मंदिर कोणी बरं बांधलं त्याचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत बांधवांनो. त्यासाठी हा व्हिडिओ अवश्य आपण पूर्णरित्या पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. बघा व्यंकटेश्वरा हॅचरीज हा जो समूह आहे ना, या समूहाचे संस्थापक डॉक्टर बी व्ही राव यांची बालाजीवरती अफाट श्रद्धा. अहो त्यांचं हे कुलदैवत. सामान्य गरीब लोकांना बालाजीला जाणं होत नाही बघा, चेन्नईला खर्च होतो म्हणून गरीब लोक तिथपर्यंत जाऊन पोचू शकत नाहीत. म्हणून बघा बालाजीचं मंदिर केतकावळ्या गावी उभं करावं असं त्यांची इच्छा होती बघा, कारण त्यांचा समूह त्या परिसरामध्येच होता. परंतु त्यांची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही. म्हणून बांधवांना विचार करा, आपल्या पित्याची इच्छा, आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा त्यांची मुलं व्यंकटेश राव, बालाजी राव आणि अनुराधा देसाई या त्यांच्या मुलांनी ही इच्छा पूर्ण केली बघा, आणि बालाजी मंदिर जसंच्या तसं बांधलं बघा, करोडो रुपये खर्च करून. बांधवांना विचार करा की आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आणि साक्षात बालाजीचं दर्शन सगळ्या गोरगरीब जनतेला आजही त्या ठिकाणी मिळते बघा, मुक्त एकदम, कुठलाही एक रुपया खर्च न करता. बांधवांनो जीवनामध्ये जगावं तर असं, म्हणून यांचं कार्य चंद्र आणि सूर्य येतोपर्यंत बघा असंच तेवत राहणार यांचं कार्य. बांधवांनो हे जे मंदिर आहे ना, तर मंदिराचा परिसर बघा 23 एकराचा परिसर आहे. 2.5 एकरामध्ये मंदिराचं सुंदर असं बांधकाम केले बघा. अहो मंदिराच्या समोर ध्वज आहे आणि गरुड मंदिर आहे बघा, की जसं बालाजीला आहे तसं इथल्या मंदिरासमोर सुद्धा आहे बघा. आणि मंदिराच्या चारही बाजूला सुदर्शन स्वामी, नृसिंह, पद्मावती, गोदामाता, वेणुगोपाल स्वामी याची सुंदर अशी रेखीव मंदिर आहेत बघा. आणि मंदिराच्या डावीकडे कुबेराणी वराहा स्वामी यांचं मंदिर आहे, अतिशय सुंदर. बांधवांनो बालाजी हा अवतार विष्णूचा अवतार आहे, त्याचप्रमाणे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे नियम असतात ते नियम या ठिकाणी बघा काटेकोरपणे पाळल्यात. बांधवांना आपण मंदिराजवळ गेल्यानंतर अहो 1 रुपया बी आपला खर्च नाही, आरामशीर गाडी लावू शकतो आपण. अहो चपल्या ठेवण्याची सुद्धा व्यवस्था आहे बघा या ठिकाणी, इतकी व्यवस्था आहे. आणि मंदिराच्या आत गेल्यानंतर बघा बांधवांनो ज्या वेळेला आपण मंदिर पाहतो आत गेल्यानंतर, तर मंदिराचं एक वैशिष्ट्य तुम्ही आपल्याला मी सांगतोय की या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजे बालाजीचं शरीर अवयव बघा. आणि ते कसं, तर उदाहरणार्थ गर्भगृह म्हणजे मस्तक, राजगोपुरम म्हणजे चरण, आणि याच्यामध्ये अर्थमंडप, अंतराळ मंडप, मुख्य मंडप, सोपनाम, ध्वजस्तंभ आणि बलिपीठम हे भाग आहेत बघा, भगवंताच्या शरीराचे भाग आहेत बालाजीच्या. बांधवांनो आत गेल्यानंतर केतकावळेच्या बालाजीच्या मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर अशी सुंदर मूर्ती आहे की अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं बघा मूर्तीकडे पाहिल्याप्रमाणे. आणि ती मूर्ती बघा शाळीग्रामची घडवलेली उभी, या मूर्तीच्या कानात कर्णफुलं आहेत, खांद्यावरती नाग आहे, केस संभार रोळलेला आहे आणि तिच्या 4 हातापैकी एक हातात शंख, चक्र, गदा असून एक हात भक्ताला आशीर्वाद देत आहे बघा. या मूर्तीवरती बघा उभट आकाराचा सुंदर असा मुकुट चढवला आहे. अहो विविध अलंकार आणि सजावट केली. आणि बांधवांनो मंदिरामध्ये 3 वेळा पूजा होती बघा, 2 वेळा सेवा केली जाते, सुप्रभातम आणि एकांत सेवा. अहो या ठिकाणी वार्षिक उत्सव असतो आणि दुसरा ब्रहा उत्सव, हा उत्सव बघा 15 दिवस असतो. आणि बघा दर गुरुवारी नेत्रदर्शन होतो. अहो मंदिरात आत गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आपला लाडूचा प्रसाद मिळतो मुक्त, कुठलाही खर्च नाही बघा. अहो बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर मनापासून जर दर्शन घेतलं तर मोक्ष प्राप्ती मिळते, कारण साक्षात विष्णूचा अवतार आहे, अखंड सृष्टीचा मालक आहे त्या ठिकाणी, त्यांना तो अधिकार आहे. म्हणून बांधवांनो आपण अवश्य जा तिरुपती बालाजीला, चेन्नईला नाही जमलं तर पुण्याला या, केतकावळ्याला अगदी जवळ आहे पुण्यापासून, 40 किलोमीटरच्या अंतरावर सासवडपासून जवळ.
मंदिरात आल्यानंतर अगदी मन प्रसन्न होऊन जाईल बघा. आणि मंदिराचा परिसर इतका स्वच्छ आहे की महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर म्हणावं लागेल ते बालाजीचं मंदिर केतकावळ्याचं. अहो एवढीसा कागदाचा तुकडासुद्धा तिथं पडलेला नाही. इतकी ट्रस्टेचं सुंदर असं काम. आपण अनेक मंदिरामध्ये जातो परंतु त्या ठिकाणी खर्च होतो, पण या मंदिरात एक रुपयाही खर्च नाही. बांधवांनो थोडासा विचार करा, जीवन जगावं कसं. एका पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांनी बांधलेलं सुंदर असं मंदिर आहे बघा, करोडो रुपये खर्च केलेत. त्यासाठी प्रतिबालाजी मंदिरला अवश्य एक दिवस भेट घ्या आणि भगवंताच्या पायाची नतमस्तक व्हा बालाजीची. आपण बांधवांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि बांधवांनी ही माहिती आपण ज्या वेळेला प्रति बालाजी मंदिरात जाताल केतकावळ्याला त्यावेळेला आपल्या लहान मुलांना नक्की सांगा हे मंदिर बांधलंय कोणी बाबा, हे सुंदर असं चांगलं काम कोणी केलंय हे नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.